यो कसला मासा आहे? यो कसला मासा आहे? दाब नमस्कार मंडळी, मी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजकर वरती। पूर्ण एका महिन्यानंतर आपली भेट होते, कारण आपल्या कामामध्ये बिझी होतो, पण नुकतंच मी महाबळेश्वर वरून फिरून आलो आहे। आणि तुम्ही कुठे या कोविडमध्ये कुठे फिरायचा प्लॅनिंग करत असाल तर नक्की जा महाबळेश्वरला, खूप सुंदर वातावरण आहे, मस्त थंड थंड गारगार क्लायमेट आहे तिकडचा। आणि हा जो मी महाबळेश्वरचा जो ब्लॉग आहे तो मी माझ्या हिंदी रायडिंग चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर या व्हिडिओनंतर नक्की व्हिजिट करा आपला रायडिंग चॅनल, आणि जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नेहमी आपला प्रयत्न असतो नवीन नवीन ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचा, तर आजही आपल्यासोबत आहे गिरीश तळी जो आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलाय। तर गिरीश, या व्हिडिओमध्ये काय बघायला भेटेल आपल्याला? सुकी मच्छीचं मार्केट आणि कडधान्य, त्याच्यानंतर परत असे नवीन नवीन प्रकारचे जे आपण जे वस्तू घरामध्ये यूज करतो, पूर्ण काय जे पाहिजे ते आपल्याला त्या मार्केटमध्ये। फक्त शनिवारीच उघडतं का? फक्त शनिवारी। टायमिंग वगैरे काय आहे त्याचा? टायमिंग म्हणजे 9 सुरू होतो तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो। आणि हा मार्केट कुठे आहे? आशिवरेला। आशिवरा म्हणून असं गाव आहे, त्या आशिवऱ्याच्या रोडवर हे करतो। मार्केटमध्ये जायला आपल्याला या पॅसेंजर बोटने जायला लागेल? या पॅसेंजर बोटने जायला लागेल। करंजावरनं सुरू होते ती रेवसला जाते। तर आता आपण जाणार तिथे आणि काय काय बघायला भेटते, कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी वगैरे बघायला भेटते ते बघणार आहोत। तर चला भेटूया आता मार्केटमध्ये। तर आता बोटीने आम्ही आलोय रेवस जेटीला। इथं अलग अलग प्रकारच्या चिक्की वगैरे तुम्हाला यायला भेटतील, आणि पुढे जर प्रवास करायचा असेल तर टमटम म्हणून इथे रिक्षा आहेत, त्याच्यातून बसून तुम्ही प्रवास करू शकता, किंवा त्या बोटीमध्ये आम्ही जशी गाडी घेऊन आलो तसे घेऊन येऊ शकता। आता इथून किती किलोमीटर आहे? 3-4 किलोमीटरचा रस्ता आहे इथून, आणि आता आपण जाणार सध्या सरळ आशिवऱ्याच्या सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये। चला अनु, दुपारचे वाजलेत 12:30 आणि आम्ही आता हाशिवरा मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत, आणि आता तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार। आणि इकडे सुक्या मच्छीपासून फल फ्रूट वेजिटेबलपासून सर्व काही इकडे आपल्याला भेटणार आहे। हा जो समोर दिसतो तोच मार्केट आहे, मच्छी मार्केट। आता आम्ही त्यात आतमध्ये जाणार आणि सुकी मच्छी आणि जी मच्छी बघायला आलो ते बघणार। चला काय सोड काय आहे? सोड आणि हा जाऊला आंबट कशी आहे? मशी कशी आहे? 400 रुपये किलो। आणि या वाकटन 300 रुपये किलो। 300 रुपये किलो महाग आहे। बोंबील होमबिल कसं दिलंस? 500। तो फिरताव नाही येत लग सोड कुठं दाखव सोर कसं दिलं हे सोड काय किंमत काय? 800 रुपये। हे काय बांगडा? आणि हे काय? हे काय आहे ताई? तो पाहिलो तो तिथं बघूच। आलं येतो राऊंड मारून। हे काय बागडा कसा औषध वाटा? 100 ला 4। हे हलवा आहे? हलवा कसा दिला? ते सुकी मावरीवाले तवरेच आहे? संध्याकाळी येते। संध्याकाळी येतात ना? हे काय? आणि बोंबील?
ही कोलंबी कशी दिली? 100 रुपये वाटा। पापलेट नाही तुमच्याजवळ? पापलेट कुठत ना भेटणार इथं, इथं पापलेट दोन दिला जा किलो वर भेटणार। आणि हो मार्केट शनिवारीच उघड असत, शनिवारी आणि खाली असत, हे खाली असत, दररोज खाली शनिवारी। सुरमय का कुप्पा? जो ससा आहे हे काय अबनूस, हे काय कापतस तू आता? पोपट सर, तोंड कुठं आहे पोपटाचं? तोंड दिसलं असतं तर ओळखलं असतं। तो पोपटच आहे ना? पोपट आहे। कुठला मासा असला मासा? चांद मासा। चांद कसा लिंबू दिला? 10 ला 10। यश किती रुपयाला घेतला? 50 रुपये अर्धा। चल खाओ, कुठं खायचं? क्या रेट आहे इसका? काय रेट आहे? 90 रुपये किलो। आणि त्याचं? और कहाँ से आते हो आप लोग ये सब लेके? वाशी से। हर सैटरडे को आते हो? भाई बटाटी कसे दिले? बटाटी काय किलो? बटाटी काय किलो? बटाटे 35। आणि कांदा? कांदे 50। तुम्ही इकडेच आहेत की बाहेरून आलात? मी कोणाचं? आणि बाकी हे वडफळचे। म्हणजे असे लांबून नाही तर सातारा धुळे वगैरे वरून? थँक्यू। काय काय भेटतं इथं? कडधान्य सगळा। कडधान्य कुठनं आले तुम्ही इथे विकायला? पोयणार। दर शनिवारी विकत असत? काय होलसेलचा प्राईस आहे, रेट आहे? 90 रुपये किलो। सोयाबीन? सोयाबीन 100। वाटाणे? आणि मार्केटला काय रेट आहे? मार्केटला वाटाणा 120 आहे, चवळी 140 आहे, 120। आणि ही 120 ला भेटतो इथे? वाल 120 आहे, मार्केटला 150 आहे। 150। आणि वाटाणा 180 रुपये, मार्केटला 190 आहे। म्हणजे आपण स्वस्तामध्ये विकतो? स्वस्त। हे साबुदाणा कसं आहे? मार्केटला जास्त आहे। दाल? ही दाल 110 रुपये। म्हणजे खूप स्वस्त मध्ये विकत ना मार्केट रेट पेक्षा? तर मित्रांनो, काही पाहिजे असेल मच्छी पासून कडधान्य पर्यंत आणि कांदा लसूण वगैरे, तर नक्की एकदा या मार्केटला व्हिजिट करा, खूप स्वस्त मध्ये विकत आहेत मार्केट भावच्या कम्पेअर केलं तर। त्याच्यामध्ये पण डिस्काउंट आहेत का? ते नाही, एम आर पी आहे ना? हां, एम आर पी। ठीक आहे, थँक्यू। वांगी? कुठे शेंगा आहेत? अर्धा किलो एवढ्या शेंगा। हे काय फ्लावर ना? ते कोबी मटर? मटर आई तुम्ही इकडचे आहेत का बाहेर ना आलात विकायला? पेन वर नाही ते। टोमॅटो कसा दिला का? 40 रुपये। मार्केट भावापेक्षा कमी आहे इथं? मार्केटमध्ये जास्त आहे रे त्यांचा। मिरची कशी आहे? 20 पाव। गाजर कसं आहे? 40 रुपये। फ्लावर कसं? फ्लावर 30 रुपये। शिंगडा कसा किलो आहे? 80 रुपये किलो। मुळे कसे आहेत? मुळे कसे आहेत? 50 रुपये किलो। 50 रुपये किलो।
हे काय आपण पोपटी करतो ते आहे पोपटी करतो ते कोणते शिंगा या शिंगा 35 को 60 लागतो गचुरी खाऊन बघू काय शंभरची नोट दिली तुम्हाला एक निळ्या कलर कशी 50 रुपये पाव आहे किलो देतो मराठी आहे नाही भैया आय एम फ्रॉम यूपी स्पीकिंग इंग्लिश पण मराठी चांगला बोलतोय इकडे जन्म झाला ना लहानपणापासून इथेच आहे मी हे घे याचे किती झाले 40 रुपये फक्त घे 40 घे मग आपल्याला मराठी आणि इंग्लिश बोलणारा भैया भेटलाय यूपीवाला जो कचोरी वगैरे टाकतोय थँक्यू मजा आली भैया तुझ्यासोबत नाव काय तुमचं सौरभ शुक्ला सौरभ शुक्ला पण मराठी बोलताना तू नाही चुकला मजा चल थँक्यू ग्रॅज्युएट आहेस कोणता बीएससी मग ग्रॅज्युएट करून इकडे कसा आलास अच्छा आता बिझनेस मॅनेजमेंट कर आणि पुढे जा चल ऑल द बेस्ट थँक्यू हा बसा 30 रुपये किलो आहे वॉटर मेलन 40 रुपये किलो किलोनी विकला तर किती रुपयाला होतील ते 20 रुपये 30 रुपये किलो चालू आहे 20 रुपये 30 रुपये किलो हा ऍपल आणि दुसरा मोठा ऍपल नाही टरबूज कसा दिला आणि हे बोर ना ऍपल बोर ऍपल बोर कितीला संत्रे 20 रुपये अर्धा मार्केटला काय रेट आहे शहरात इकडे कमी आहे ना कारण आज आपण होतो अलिबागच्या हाशिवऱ्यामध्ये जिथे आपण मोठा मार्केट बघितलं त्यालाच हाशिवरा मार्केट पण म्हणतात आणि इथे आपण खास आलो होतो सुकी मच्छी घेण्यासाठी आणि इथे आल्यावरती आम्हाला समजलं की सुकी मच्छी जी आहे ती संध्याकाळी 5 नंतर भेटतं ना 5 नंतर भेटतं पण आल्यावरती जो आम्ही जो एक सरप्राईज भेटला म्हणजे फक्त सुकी मच्छीच नाही पण अशी ताजी ताजी मच्छी पण आहे आणि बाकी सर्व कडधान्य आणि फ्रूट आणि व्हेजिटेबल आणि पूर्ण A to Z या मार्केटमध्ये भेटते तर तुम्हाला म्हणजे स्वस्तामध्ये जर काही घ्यायचं असेल आणि तुम्ही इकडचे लोकल असाल किंवा आपल्या उरणकरंजामधले असाल नवी मुंबईमधले असाल तर प्लॅनिंग करता इकडे यायचं स्वस्तामध्ये घ्यायचा तर नक्की शनिवारी सकाळी 9 वाजता या कारण हा मार्केट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतो फक्त आठवड्याच्या एकाच दिवशी भरतो हा मार्केट आणि खूप काही या मार्केटमध्ये बघायला भेटतो तुम्हाला तर या मार्केटमध्ये आपल्याला घेऊन आला गिरीश थळे तर गिरीश थळी मजा आली थँक्यू इकडे घेऊन येण्यासाठी आणि नवीन काहीतरी दाखवण्यासाठी हा होता आज आपला हाशिवरा मार्केटचा व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा कारण आपण नवीन काही नाही काय आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि आपला दुसरा चॅनल आहे प्रणित कोली ब्लॉग्स तोही व्हिजिट करा तिथे आपण राईड वगैरे करतो तो आवडला तर तोही सबस्क्राईब करा आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सूर बाय